मराठी सिनेसृष्टीत एक नावाजलेले दिग्दर्शक म्हणून ज्यांनी स्वतःची जागा निर्माण केली असे दिग्दर्शक रवी जाधव, त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. श्री हरिश्चंद्र भिकाजी जाधव असं त्यांच्या वडिलांचं नाव असून ते डोंबिवलीला राहत होते. रवी जाधव यांनी त्यांच्या पोस्टमध्ये वडिलांच्या निधनाबद्दल आणि त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटलंय की आमचे वडील श्री हरिश्चंद्र भिकाजी जाधव यांचे शनिवार दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या डोंबिवली येथील राहत्या घरात अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. या कठीण काळात आम्हा जाधव कुटुंबियांना आधार देणाऱ्या आमच्या सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, हितचिंतक आणि कासे ग्रामस्थांचे शतशः आभार. आमचे पप्पा नेहमीच निर्धास्तपणे हसत खेळत राहायचे. आजही ते कासे गावातील श्रीदेव गजाननाच्या देवळाजवळ एखादे सुंदर फुलपाखरू होऊन छान बागडत असतील. रवी जाधव यांच्या पोस्टवरून त्यांचे वडील काही काळापासून आजारी होते आणि अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले हे समोर येत आहे. सध्या जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अशा कठीण काळात जाधव कुटुंबाला आधार देणाऱ्या सर्व मित्र परिवार, नातेवाईक, हितचिंतक यांचे त्यांनी आभार मानले. दरम्यान रवी जाधव त्यांच्या कुटुंबासोबत खूपच क्लोज आहेत. त्यांनी याआधी ते, त्यांची दोन मुलं आणि त्यांचे वडील असा एक फोटो शेअर करत 3 पिढ्या 3 जनरेशन्स असं म्हटलं होतं. तर एका फोटोमध्ये रवी त्यांच्या आई वडिलांसोबत आहेत आणि त्याने कॅप्शनमध्ये पॅरेंट्स, टीचर्स, फाउंडेशन, स्ट्रेंथ असं म्हटलं होतं. रवी जाधव यांना आणि त्यांच्या कुटुंबाला या सगळ्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळो. मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.